हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी महाराष्ट्र बोर्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयातील चॅप्टर 1 मधील ऑडिओ अँड व्हिडिओ इन HTML 5 हा टॉपिक बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. HTML 5 मध्ये ऑडिओ आणि व्हिडिओला सपोर्ट करणारे बरेचसे फीचर्स आहेत. ऑडिओ फाईल आपण जर वेबपेजमध्ये ॲड केली तर त्याच्यासाठी आपल्याला कंट्रोलसुद्धा आपण तिथं सेट करू शकतो. दोन्ही टाईपच्या फाईल म्हणजे ऑडिओ आणि व्हिडिओ फाईलला रन करण्यासाठी आपल्याला सेपरेट फ्लॅश इन्स्टॉल करायची गरज नसते HTML 5 मध्ये. प्लस HTML 5 चे जे काही स्पेशल एलिमेंट्स आहेत, टॅग्स आहेत, त्याच्यामुळे ऑडिओ आणि व्हिडिओसाठी आपण बरेचसे कंट्रोल इथे डिफाईन करू शकतो. पहिल्यांदा आपण बघूया काही ऑडिओ फाईलच्या फॉर्मॅट. पहिलं फॉर्मॅट आहे MP3 फॉर्मॅट. MP3 फॉर्मॅट जो आहे तो MPEG मूव्हिंग मोशन पिक्चर एक्सपर्ट ग्रुप हा जो ISO ने हा तयार केलेला जो ग्रुप आहे त्यांच्या थ्रू हा तयार केलेला ऑडिओ फॉर्मॅट आहे जो HTML 5 मध्ये सपोर्ट केला जातो. नेक्स्ट आहे AAC ॲडव्हान्स ऑडिओ कोडिंग. हा जो ऑडिओ फाईलचा फॉर्मॅट आहे हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे जो आयफोन किंवा YouTube मध्ये यूज केला जातो, तर हाही फॉर्मॅट HTML 5 मध्ये सपोर्ट केला जातो. नेक्स्ट आहे OGG, हा ओपन कंटेनर आणि फ्री ऑडिओ फॉर्मॅट आहे, हा सुद्धा HTML 5 मध्ये सपोर्ट केला जातो. ऑडिओ टॅग डिक्लेअर केल्यानंतर ऑडिओ फाईलचं जे लोकेशन आहे ते आपण सोर्स ॲट्रिब्यूटमध्ये आपण डिफाईन करू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, ऑडिओ आणि त्याच्यानंतर SRC मध्ये त्याची जी सोर्स फाईल असेल ती आपण इथं डिफाईन करणार, स्पेसिफाय करणार, त्याचा टाईप देणार आपण, की जसं इथं टाईप आहे ऑडिओ MPEG आणि कंट्रोल्स हा असा ॲट्रिब्यूट आपण इथं यूज करून त्या ऑडिओचे कंट्रोल इथं डिफाईन करू शकतो. हे ॲट्रिब्यूट थोडेसे आपण ब्रीफमध्ये बघूया. ऑटो प्ले, कंट्रोल, म्युटेड हे जे ॲट्रिब्यूट आहेत याला आपल्याला कुठलीही व्हॅल्यू देण्याची गरज नाही आहे. HTML मध्ये जे ऑडिओ आपण ऑटो प्ले करतोय तर ते गुगल क्रोम 4.0, इंटरनेट एक्सप्लोरर 9.0, फायरफॉक्स 3.5, ओपेरा 10.5 हे जे काही ब्राउझर्स आहेत याच्यामध्ये ऑटो प्ले ही प्रॉपर्टी, ऑटो प्ले हा ॲट्रिब्यूट सपोर्टेड आहे. हे काही ऑडिओ टॅगचे ॲट्रिब्यूट्स आहे, जसं आहे ऑटो प्ले. आपल्याला जर ॲटोमॅटिकली आपला ऑडिओ प्ले करायचा असेल तर आपण हा ॲट्रिब्यूट यूज करतो. कंट्रोलमुळे आपल्या ऑडिओचे जे काही कंट्रोल्स असतात जसं प्ले, पॉज बटन हे आपल्याला डिस्प्ले करता येतात. लुपिंगमुळे आपल्या ऑडिओ फाईलला अगेन अँड अगेन जर आपल्याला प्ले करायचं असेल, लुपिंग करायचं असेल, तर त्याच्यासाठी हा ॲट्रिब्यूट यूज करून त्या व्हॅल्यूमध्ये त्या लुपिंगची व्हॅल्यू देऊन आपण ते प्ले करू शकतो. म्युटेडमध्ये आपला ऑडिओ फाईल जर आपल्याला म्यूट ठेवायची असेल तर आपण म्युटेड हा ॲट्रिब्यूट यूज करतो. SRC मुळे जी काही आपली सोर्स फाईल असेल त्याचा URL आपण इथं स्पेसिफाय करतो. फॉर एक्झाम्पल बघा, एक सिंपल फाईल घेऊया ज्याच्यामध्ये आपण ऑडिओ हा टॅग यूज करूया, जसं आपण इथं यूज केलंय ऑडिओ आणि आपण त्याचा ॲट्रिब्यूट यूज केलाय कंट्रोल. सोर्समध्ये आपण त्याची सोर्स फाईल जी आहे त्याचं लोकेशन आपण इथं स्पेसिफाय करतोय, जसं सोर्स SRC टेस्ट MP3, त्याचा टाईप आहे ऑडिओ MP3, ऑडिओ टॅग क्लोज केला तर याचं आउटपुट आपल्याला स्क्रीनवरती अशा फॉर्मॅटमध्ये दिसेल. जी काही test.mp3 फाईल आहे त्याच्यामध्ये जो ऑडिओ असेल तो ऑडिओ इथं आपण प्ले करू शकतो. आता याचं प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन आपण प्रॅक्टिकल असाइनमेंट सॉल्व्ह करताना आणखी व्यवस्थित बघूया. मल्टिपल ऑडिओ फाईल जर आपल्याला ॲड करायचे असतील तर सोर्स या टॅगचा यूज करून आपण ते करू शकतो. फॉर एक्झाम्पल, सोर्समध्ये आपण इथं 3 सोर्स फाईल इथं प्रोव्हाइड केल्या आहेत, test.mp3, test.ogg, test.opus. तर अशा टाईपने या 3 फाईल आपण प्रोव्हाइड केल्या, याचं आउटपुट आपल्याला दिसताना असं दिसेल. पण प्ले होताना जर पहिली फाईल प्ले झाली नाही तर तो दुसरी फाईल प्ले करेल, दुसरी प्ले झाली नाही तर तो तिसरी ॲटोमॅटिकली प्ले करेल, असा याचा हा बेनिफिट होतो. नेक्स्ट बघूया व्हिडिओ टॅग. व्हिडिओ जर तुम्हाला वेबपेजमध्ये ॲड करायचं असेल तर व्हिडिओ टॅगचा यूज करून आपण ते करू शकतो. वेब ब्राउझरमध्ये मेनली 3 टाईपचे जे व्हिडिओ फाईल्स आहेत त्या सपोर्ट केल्या जातात, .mp4, .ogg आणि .webm. या 3 टाईपच्या ज्या व्हिडिओ फाईल्स आहेत त्या आपण आपल्या वेबपेजमध्ये ॲड करू शकतो. याचा सिंटॅक्स आहे व्हिडिओ SRC, जी काही त्याची URL असेल ती URL डिफाईन करायची आणि व्हिडिओ टॅग क्लोज करायचं. त्याचे काही ॲट्रिब्यूट्स आपण बघूया. जसं पहिला ॲट्रिब्यूट आहे सोर्स ॲट्रिब्यूट. जी काही आपली व्हिडिओ फाईल असेल त्याची लिंक डिफाईन करण्यासाठी आपण हा ॲट्रिब्यूट यूज करतोय. ऑटो प्ले, ॲटोमॅटिकली जर आपल्याला प्ले करायचं असेल तर त्याच्यासाठी ऑटो प्ले हा ॲट्रिब्यूट यूज करतोय. कंट्रोलमुळे व्हिडिओचे जे कंट्रोल्स असतात, प्ले, पॉज बटन हे आपल्याला शो करता येतात. हाईटमुळे व्हिडिओ प्लेअरची हाईट सेट करता येते, तसंच आपल्याला विड्थसुद्धा याची सेट करता येते जी आपण पिक्सेलमध्ये सेट करतो. लुपिंगमुळे त्या व्हिडिओला जर आपल्याला अगेन अँड अगेन प्ले करायचं असेल तर आपण लूप त्याचा सेट करू शकतो. म्युटेडमध्ये त्या व्हिडिओला जर आपल्याला म्यूट ठेवायचं असेल तर आपण म्युटेड हा ॲट्रिब्यूट यूज करू शकतो. पोस्टर हा ॲट्रिब्यूट आहे की ज्याच्यामुळे जो व्हिडिओ आहे जो आपण जोपर्यंत डाउनलोड करत नाही किंवा तो जोपर्यंत प्ले होत नाही आहे
तोपर्यंत जर एखादं पिक्चर आपल्याला शो करायचं असेल तर आपण पोस्टर ऍट्रिब्यूट यूज करू शकतो. प्रीलोड ऍट्रिब्यूटचा यूज करून आपला व्हिडिओ आपल्या वेबपेजमध्ये कधी लोड करायचा आहे, कधी तो प्ले करायचा शो करायचा आहे, याचं सेटिंग जे आहे आपण प्रीलोड हे ऍट्रिब्यूट यूज करून करू शकतो. विड्थमुळे जसं आपण हाईट सेट केली तशी त्या व्हिडिओ प्लेअरची विड्थसुद्धा आपण इथं सेट करू शकतो. एक एक्झाम्पल बघूया. तर बघा, याच्यामध्ये आपण सोर्स टॅग यूज केलाय, जसं आपण ऑडिओ फाईलमध्ये यूज केलं होतं. तर जसं ऑडिओमध्ये सोर्स यूज केल्यामुळे मल्टिपल ऑडिओ फाईल आपण ऍड करू शकतो, तसंच व्हिडिओ टॅगमध्ये सोर्स टॅग यूज केल्यामुळे आपण तिथं मल्टिपल व्हिडिओ फाईल ऍड करू शकतो. तर बघा, इथं पहिला व्हिडिओ ऍड केलाय सोर्समध्ये movie.mp4. जर हा व्हिडिओ प्ले झाला नाही तर सेकंड व्हिडिओ प्ले होणार सोर्समध्ये movie.ogg. आणि हा सेकंड पण टाईप जर तिथं प्ले झाला नाही तर आपल्याला थर्ड टाईम हा एरर मेसेज शो होईल, युअर ब्राउझर डज नॉट सपोर्ट द व्हिडिओ टॅग. अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला हा जो काही सेटिंग आहे ते आपण ह्या सोर्स टॅगचा यूज करून करू शकतो. याचा आउटपुट आपल्याला दिसताना अशा फॉर्मॅटमध्ये दिसेल. इथं प्लेवरती आपण प्ले केलं की तो व्हिडिओ प्ले होण्यासाठी स्टार्ट होईल. अशा टाईपचे आणखी टॅग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया. आमच्या चॅनलसोबत राहा. थँक्यू.